हेलो स्टूडेंट्स, यूनिट 15th, लाइफ प्रोसेसेस इन लिविंग ऑर्गेनिजम्स। स्टूडेंट्स, इन प्रीवियस वीडियो वी हैव स्टडीड अबाउट द ट्रांसपोर्टेशन। व्हाट इज ट्रांसपोर्टेशन? देन ट्रांसपोर्टेशन ऑफ वाटर इन प्लांट्स, हाउ दैट टेक्स प्लेस विद द हेल्प ऑफ रूट प्रेशर एंड ट्रांसपिरेशन पूल। Then what is transpiration pool? So now we are going to study about the transportation of food and other substance in plants. So now let us start. The food produced in leaves is transported to each cell in the plant body. Excess food except amino acids is stored in roots, fruits and seeds. This process is called translocation of minerals. So you already studied about the transpiration. So this transpiration helps in absorption of water and minerals and the distribution of that water to all parts of the plant. So like that way, food produced in the leaves, so that also transported to each cell of the plant body, and that process is called as the translocation. So here excess food which is formed that is stored in roots, fruits and seeds. फक्त इथं अमायनो ॲसिड जे आहे तर ते सोडून अदर जे फूड आहे एक्सेस फूड तर ते रूट्स, फ्रूट्स आणि सीड्समध्ये स्टोअर करून ठेवलं जातं आणि फूड जे आहे तर ते ट्रान्सपोर्ट केलं जातं ईच पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलोकेशन ऑफ मिनरल्स. सो दॅट इज कॅरीड आउट इन बोथ द अपवर्ड अँड डाउनवर्ड डायरेक्शन्स बाय फ्लोएम. आता ही जी प्रोसेस आहे, सो दॅट ती प्रोसेस कॅरी आउट करण्यासाठी फ्लोएम हे जे कंडक्टिव्ह टिश्यूज आहेत, सो दॅट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन धिस प्रोसेस. तर हे जे फूड आहे तर ते अपवर्ड डायरेक्शनला आणि डाऊनवर्ड डायरेक्शनच्या प्लांटच्या ह्या दोन्ही डायरेक्शनला काय केलं जातं, हे फूड कॅरी आउट केलं जातं विथ द हेल्प ऑफ फ्लोएम्स. Translocation of minerals is not a simple physical process, so that requires energy. So this energy is obtained from ATPs. तर ही जी ट्रान्सलोकेशन जी प्रोसेस आहे, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड टू ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ द प्लांट, सो दॅट इज अ नॉट अ फिजिकल प्रोसेस. तर ही एक काय फिजिकल प्रोसेस नाही, तर याच्यासाठी काय लागते, दॅट रिक्वायर्स एनर्जी, एनर्जीची गरज असते. आणि ही जी एनर्जी आहे तर ती ATPकडून, म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये ही जी एनर्जी स्टोअर करून ठेवलेली असते, तर त्या एनर्जीचा यूज केला जातो ही प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी. सो ट्रान्सलोकेशन इट इज नॉट अ सिम्पल फिजिकल प्रोसेस, सो दॅट रिक्वायर्स एनर्जी. सो व्हेनेवर फूड मटेरियल लाईक सुक्रोज इज ट्रान्सपोर्टेड टुवर्ड्स अ पार्ट of plant via phloem with the help of ATP, the water concentration decreases in that part. आता जेव्हा हे फूड मटेरियल आहे, फॉर एक्झाम्पल इन द लाईक अ सुक्रोज वगैरे, सो दॅट गेट ट्रान्सपोर्टेड टुवर्ड्स द प्लांट पार्ट, सो दॅट इज ट्रान्सपोर्टेड वाया फ्लोएम. फ्लोएम्स आर हेल्पफुल फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड. So that takes place with the help of ATP. So at that time in cell, water concentration decreases and as a result water enters the cell by the process of diffusion. आणि तेव्हा काय होतं, मग त्याचा परिणाम म्हणूनच काय होतं, वॉटर हे सेलमध्ये काय होतं, एंट्री त्याची होते, एंटर होतं, जातं आणि विथ द हेल्प ऑफ द प्रोसेस डिफ्युजनच्या प्रोसेसमधून. सो डिफ्युजन इज सिम्पल एंट्री ऑफ द फिजिकल प्रोसेस दॅट रिझल्ट्स इन टू द एंट्री ऑफ वॉटर इनसाईड द सेल. द प्रेशर ऑन द सेल वॉल इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन सेल्युलर कंटेंट. आता इथं बघा, सेलमध्ये काय झालं, वॉटर एंटर झाल्यामुळं काय झालं, सेल वॉलचं जे काय कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा कंटेंट जे आहे, तर सेल्युलर कंटेंट जे काय झाले आहेत इन्क्रीज झाले आहेत, सो दॅट क्रिएट्स द प्रेशर ऑन सेल. सो ड्यू टू धिस इन्क्रीज द प्रेशर, फूड इज पुश्ड इन टू द नेबरिंग
सेल्स वेअर द प्रेशर इज लो. आता याच्यामुळे काय झालं बघा, त्या इन्क्रीज प्रेशरमुळं, प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळं फूड जे आहे तर ते दॅट गेट पुश्ड इन टू द नेबरिंग सेल, जिथं काय असणार आहे प्रेशर कमी असणार आहे. सो लाईक दॅट वे द फूड इज पुशेश इन टू अनदर नेबरिंग सेल ॲट लाईक दिस प्रोसेस. म्हणजे जिथं आता एका सेलमध्ये काय झालं आहे, आता प्रेशर जास्त झालं आहे, सो ड्यू टू दॅट कमी प्रेशर असणाऱ्या सेलकडे काय होणार आहे, हे फूड पुश आउट केलं जाणार आहे, म्हणजे एका नेबरिंग सेलकडून दुसऱ्या नेबरिंग सेलकडे, अँड लाईक दॅट वे एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये या फूडचं ट्रान्सपोर्टेशन केलं जाणार आहे. सो धीस प्रोसेस हेल्प्स द फ्लोएम टू ट्रान्सपोर्ट द मटेरियल ॲज पर द नीड ऑफ प्लांट. आणि अशा प्रकारे फ्लोएम काय करणार आहे, फ्लोएमच्या मदतीनं हे जे फूड मटेरियल्स आहेत दॅट गेट ट्रान्सपोर्टेड ॲज पर द नीड ऑफ द प्लांट. जशी प्लांटची गरज असेल त्याप्रमाणे या फूड मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन केलं जाणार आहे. ड्युरिंग फ्लॉवरिंग सीझन द शुगर स्टोर्ड इन रूट्स ऑर स्टेम इज ट्रान्सपोर्टेड टुवर्ड्स द फ्लोरल बर्ड्स टू मेक देम ओपन अँड ब्लॉसम. आता जेव्हा फ्लॉवरिंग सीझन असतं तर तेव्हा शुगर जे स्टोअर करून ठेवलं असतं रूट्समध्ये किंवा स्टेममध्ये, एक्स्ट्रा जे फूड मटेरियल आहे, सो दॅट गेट ट्रान्सपोर्टेड टुवर्ड्स द फ्लोरल बर्ड. म्हणजे जिथं कळ्या असतात अशा ठिकाणी त्या फ्लोरल बर्ड्सकडे हे जे शुगर, एक्स्ट्रा जे एक्सेस शुगर आहे, तर ते काय केलं जातं, सो दॅट ट्रान्सपोर्टेड टुवर्ड्स द फ्लोरल बर्ड, सो दॅट हेल्प्स टू बर्ड्स ओपन अँड ब्लॉसम. आणि त्याच्यामुळं ते जे त्याच्या कळ्या आहेत तर त्या उमलण्यासाठी काय होते, मदत होते. लाईक दॅट वे फूड इज ट्रान्सपोर्टेड टुवर्ड्स ऑल द प्लांट बॉडी विद द हेल्प ऑफ फ्लोएम, अँड धीस ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन दॅट टेक्स प्लेस विद द हेल्प ऑफ ATP. सो नाऊ सी द अनदर लाईफ प्रोसेस विच इज टेक्स प्लेस इन द लिविंग ऑर्गॅनिझम्स दॅट इज एक्सक्रिशन. सो मेनी हार्मफुल अँड वेस्ट सबस्टन्सेस लाईक युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया एक्सेट्रा आर प्रोड्यूस्ड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर आपल्याला माहितीच आहे की जेव्हा एनर्जी फॉर्मेशन होत असतं, एनर्जी जनरेशन किंवा अदर ज्या काही लाईफ प्रोसेसेस होत असतात, तर तेव्हा कितीतरी वेगळ्या प्रकारचे हार्मफुल आणि वेस्ट मटेरियल्स, म्हणजे काही धोकादायक किंवा वेस्ट सबस्टन्सेस तयार होत असतात, फॉर एक्झाम्पल युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया यासारखे, सो दॅट ऑलवेज प्रोड्यूस्ड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इफ दीज सबस्टन्सेस ॲक्युमुलेट इन द बॉडी ऑर आर रिटेन्ड इन द बॉडी फॉर लाँग, इट कॅन लीड्स टू सिरियस हार्म ऑर इवन डेथ. समजा जर असे जे सबस्टन्स जे आहेत, दी सबस्टन्सेस लाईक द युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया एक्सेट्रा, सो व्हेन दे गेट ॲक्युमुलेट इन द बॉडी, तर समजा ते काय झाले, साठून राहिले किंवा ते तसेच राहिले बॉडीमध्ये फॉर लाँग पिरियड ऑफ टाईम, खूप जास्त कालावधीसाठी, सो दॅट कॅन लीड्स इन टू द सिरियस हार्म्स. तर त्याचा परिणाम का होऊ शकतो, तर सिरियसली त्याचा धोका बनू शकतो बॉडीला, किंवा इवन डेथ अल्सो ऑकर्स ड्यू टू द ॲक्युमुलेशन ऑफ धीस वेस्ट प्रोड्यूस. सो हेन्स इट इज नेसेसरी टू रिमूव्ह सच हार्मफुल अँड वेस्ट सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी. आणि म्हणूनच हे गरजेचं आहे की नेहमी अशा प्रकारचे हे जे हार्मफुल मटेरियल्स आहेत किंवा वेस्ट सबस्टन्स आहेत, तर ते वेळोवेळी काय करायला पाहिजेत, बॉडीमधून रिमूव्ह करायला पाहिजे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिमूव्ह सच हार्मफुल ऑर वेस्ट सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी. सो डिफरंट ऑर्गॅनिझम्स हॅव डिफरंट मेथड्स ऑफ डुईंग धिस. म्हणजे वेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम्समध्ये वेगळ्या पद्धतीनं हे जे रिमूवल ऑफ वेस्ट प्रोड्यूस आहेत हे काय केलं जातं, केलं जातं. वेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम्समध्ये रिमूवल ऑफ वेस्ट मटेरियल किंवा हार्मफुल मटेरियल्स, सो दॅट आर मेथड्स आर डिफरंट इन डिफरंट ऑर्गॅनिझम्स. सो द रिमूवल ऑफ वेस्ट ऑर हार्मफुल सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रिशन. एक्सक्रिशन, तर एक्सक्रिशन म्हणजे काय बघा, रिमूवल ऑफ वेस्ट
और हार्मफुल सब्स्टन्सेस. उत्सर्जन म्हणजे एक्सक्रीशन म्हणजे वेस्ट आणि हार्मफुल जे सब्स्टन्स आहेत तर ते बॉडीमधून रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे तिला एक्सक्रीशन असं म्हटलं जातं. सो देर आर डिफरंट मेथड्स इन डिफरंट ऑर्गॅनिझम्स. सो इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स वेस्ट मटेरियल्स आर डायरेक्टली इलिमिनेटेड अक्रॉस द सेल सरफेस. सो सी हियर, इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम धीस वेस्ट मटेरियल इज इलिमिनेटेड अक्रॉस द सेल सरफेस. म्हणजे काय? तर इथं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हॅव ओनली सिंगल सेल, ओनली वन सेल. देअरफोर द वेस्ट मटेरियल विच इज प्रोड्यूस्ड इनसाइड दीज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, सो दॅट इज एलिमिनेटेड डायरेक्टली फ्रॉम द सेल सर्फेस. म्हणजे जे सिंगल सेल आहे, सिंगल सेल म्हणजे त्यांची काय ते बॉडी असते, तर त्या सेल सर्फेसमधून डायरेक्टली त्या वेस्ट मटेरियलचं इलिमिनेटेड किंवा रिमूवल होतं अँड दस एक्सक्रीशन प्रोसेस टेक्स प्लेस. सो इन द प्रोसेस ऑफ एक्सक्रीशन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम इज कॉम्प्लेक्स. पण हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत म्हणजे अनेक पेशीय जे बहुपेशीय ऑर्गॅनिझम्स सजीव आहेत त्यांच्यामध्ये मात्र ही जी एक्सक्रीशनची प्रोसेस जी आहे तर ती कॉम्प्लेक्स असते. तर इथं त्यांच्यामध्ये सिंगल सेल नसते, वेगळ्या फंक्शन्स करण्यासाठी वेगळ्या ऑर्गन्स असतात आणि त्याच्यामुळे ही जी एक्सक्रीशनची प्रोसेस आहे तर ती काय असते, कॉम्प्लेक्स असते. दॅट रिक्वायर्स डिफरंट स्टेप्स ऑर प्रोसेसेस अँड दस दिस रिमूवल ऑफ वेस्ट अँड हार्मफुल सब्स्टन्सेस टेक्स प्लेस इन द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. नाउ ऑलवेज रिमेंबर वन थिंग दॅट रिटेन्शन ऑफ अनवॉन्टेड अँड हार्मफुल सब्स्टन्सेस इन द बॉडी इज डेंजरस. जर हे हार्मफुल किंवा अनवॉन्टेड जे सब्स्टन्स आहेत म्हणजे अजिबात जे उपयोगी नाहीत किंवा जे धोकादायक असे काही असणार आहेत हे सब्स्टन्स असणार आहेत, जेव्हा ते तसेच साठून राहतील आपल्या बॉडीमध्ये, सो दॅट इज डेंजरस, ते अतिशय काय असणार आहे आपल्यासाठी डेंजरस असणार आहे. हेन्स जस्ट ॲज द प्रोसेस ऑफ एक्सक्रीशन ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, जशी काय होते आपल्यामध्ये म्हणजे हे जे हार्मफुल सब्स्टन्स साठून राहणं जसं आपल्या बॉडीसाठी डेंजरस असतं, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी डेंजरस असतं, त्याच प्रकारांनी सिमिलरली प्रॉपर डिस्पोजल ऑफ गार्बेज प्रोड्यूस्ड इन आवर लोकॅलिटी अँड होम इज ऑल्सो नेसेसरी. सो धीस विल हेल्प्स यू लीड अ हेल्दी लाईफ. आणि त्याच प्रकाराने म्हणजे आपल्यासारख्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एक्सक्रीशनची प्रोसेस जशी काय आहे इम्पॉर्टंट आहे म्हणजे रिमूवल ऑफ वेस्ट, त्याच प्रकाराने जे काय गार्बेज आपल्या घरांमध्ये किंवा आपल्या शेजारी जे तयार झालेलं असतं त्याचं प्रॉपर डिस्पोजल म्हणजे त्याची योग्य विल्हेवाट लावणं हे काय अतिशय गरजेचं असतं. आणि त्याचमुळे काय होतं आपल्याला आपलं जे लाईफ आहे तर ते आपलं हेल्दी होऊ शकतं. म्हणून नेहमीच आपल्या घराची आणि आपल्या परिसराची स्वच्छता ठेवणं खूप काही आहे आवश्यक आहे. सो द गार्बेज प्रोड्यूस्ड इन लोकॅलिटी ऑर इन आवर होम्स, सो प्रॉपर डिस्पोजल ऑफ दॅट गार्बेज इज व्हेरी मच नेसेसरी, सो दॅट हेल्प्स अस टू लीड इन हेल्दी लाईफ. तर आपल्याला अतिशय चांगलं जर आरोग्य ठेवायचं असेल तर हे खूप काही आहे गरजेचं आहे. नाउ लेट अस स्टडी अबाउट द एक्सक्रीशन प्रोसेस इन प्लांट्स, हाऊ एक्सक्रीशन टेक्स प्लेस इन प्लांट्स. सो फॉर दॅट कॅन यू टेल द answers of these questions. Now what are the questions? See, why does this happens? The leaves of plants fall off in a particular season or the fruits flowers fall off after a certain period of time. So both questions have same answer. What is that answer? See, the plants do not have a special excretory system. Plants madhe kutlyahi prakarchi special ashi excretory system nasate. Therefore, the excretory matter, so what are the unwanted or harmful matter is present in the plants. So that is accumulated in the vacuoles inside the cells or in the flowers or in the fruits or bars of that tree. So therefore, in particular season,
the leaves, flowers and fruits that get fall out from the trees for disposing that unwanted or that harmful materials from the plant body. आता इथं जे काय प्लांट्समध्ये कुठल्याही प्रकारची स्पेशल एक्सक्रिटरी सिस्टीम नसते तर त्याच्यामुळं प्लांट्समध्ये तयार झालेले जे अनवॉन्टेड किंवा वेस्ट मॅटर्स आहेत तर ते त्या प्लांटच्या व्हॅक्युअल्समध्ये म्हणजे सेलच्या व्हॅक्युअलमध्ये फ्लॉवर्समध्ये फ्रूट्समध्ये किंवा बासमध्ये काय केलेलं असतं साठवून ठेवलं असतं आणि एखाद्या पर्टिक्युलर सीझनमध्ये ते लिव्ज किंवा फ्लॉवर्स किंवा फ्रूट जे आहेत तर ते काय होतात फॉल ऑफ होतात प्लांटमधून. सेकंड क्वेश्चन इज सी सबस्टन्सेस लाईक रेझिन गम एक्सेट्रा आर गिवन आउट ऑफ द प्लांट बॉडी. आता रेझिन किंवा गम यासारखे जे सबस्टन्स आहेत सो दॅट इज अनवॉन्टेड फॉर द प्लांट हे आपल्यासाठी काय असतात यूजफुल असतात बट दॅट आर अनवॉन्टेड ऑर हा वेस्ट फॉर द प्लांट्स अँड देअरफॉर सिन्स दे आर नॉट नीडेड बाय प्लांट्स दे आर थ्रोन अवे फ्रॉम द प्लांट बॉडी. त्यांना ते काय नसतात गरजेचे नसतात तर त्याच्यामुळे रेझिन किंवा गम जे आहेत तर ते प्लांटमधून वेळोवेळी काय केले जातात दॅट गेट थ्रोन अवे फ्रॉम द प्लांट. नाउ सी व्हॉट इज एक्सक्रिशन हाऊ एक्सक्रिशन टेक्स प्लेस इन प्लांट्स. सो एक्सक्रिशन इज अ सिम्पलर प्रोसेस इन प्लांट्स दॅन इन ॲनिमल्स. सो देर इज नो स्पेशल ऑर्गन्स ऑर सिस्टीम फॉर एक्सक्रिशन इन प्लांट्स. प्लांट्समध्ये जी प्रोसेस आहे एक्सक्रिशनची जी प्रोसेस आहे सो दॅट इज व्हेरी सिम्पल प्रोसेस. वाय इट इज व्हेरी सिम्पल बिकॉज प्लांट्स आर स्टेबल ॲट वन प्लेस अँड द मुवमेंट ऑल्सो व्हेरी लेस ॲज कम्पेअर टू ॲनिमल्स देअरफॉर एनर्जी रिक्वायरमेंट इज ऑल्सो लेस. आता इथं एक्सक्रिशनची जी प्रोसेस आहे प्लांट्समधली तर ती अतिशय सिम्पल असते कारण प्लांट्स काय असतात एकाच ठिकाणी स्टेबल असतात. देन देर आर नो स्पेशल ऑर्गन्स ऑर सिस्टीम त्याच्याशिवाय त्यांच्यामध्ये काय असतं वेगळ्या प्रकारचे स्पेशल ऑर्गन्स किंवा कुठलीही अशी स्पेशल सिस्टीम नसते एक्सक्रिशनसाठी कारण त्यांच्यामध्ये मुवमेंट किंवा एनर्जी रिक्वायरमेंट जी आहे तर ती लेस असते ॲनिमल्सपेक्षा. देन गॅसियस सबस्टन्सेस आर गिवन आउट बाय डिफ्युजन. तर यांच्यामध्ये जे गॅसियस सबस्टन्स तयार झालेले असतात प्लांट्समध्ये ॲज अ वेस्ट सो दॅट इज गिवन आउट ऑफ द प्लांट बॉडी बाय द प्रोसेस ऑफ सिम्पल डिफ्युजन. मोस्ट ऑफ द वेस्ट सबस्टन्सेस ऑफ द प्लांट आर स्टोर्ड इन व्हॅक्युअल्स ऑफ लीफ सेल्स अँड इन फ्लॉवर्स फ्रूट्स अँड बार्क ऑफ स्टेम. आता मोस्टली प्लांट्समध्ये जे काय वेस्ट तयार झालेलं असतं वेस्ट मटेरियल किंवा अनवॉन्टेड जे मटेरियल तयार झालेलं असतं तर ते एकतर काय असतं लीफ सेलमधल्या व्हॅक्युअल्समध्ये फ्लॉवर्समध्ये फ्रूट्समध्ये किंवा त्या प्लांटच्या बार्कमध्ये म्हणजे खोडामध्ये काय केलं असतं हे साठवून ठेवलेलं असतं. सो आफ्टर सम टाईम दीज पार्ट्स फॉल ऑफ. आता काही कालावधीनंतर हे जे सगळे पार्ट्स आहेत तर ते काय होतात फॉल ऑफ होतात म्हणजे पान गळती होते किंवा फ्लॉवर्स काय होतात गळून पडतात फ्रूट्स गळून पडतात किंवा त्या प्लांटचं जे खोड आहे तर ते काय होतं काही ठराविक कालावधीनंतर ते सुद्धा काय होतं बाहेरचं त्याचे पापुद्रे गळून पडत असतात. सो सम अदर वेस्ट मटेरियल्स आर स्टोर्ड इन ओल्ड अँड वॉर्न झायलेम इन द फॉर्म ऑफ रेझिन अँड गम. आता याच्यानंतर काही इतर जे काही वेस्ट मटेरियल्स आहेत जे त्या प्लांटमध्ये तयार झाले असतात तर ते जे ओल्ड किंवा वॉर्न झायलेम्स असतात म्हणजे जे वापरून डेड असे आपण म्हणू शकतो त्याला झायलेम जे आहेत तर त्या झायलेममध्ये काय झालेलं असतं हे वेस्ट मटेरियल साठवून ठेवलेलं असतं रेझिन किंवा गमच्या फॉर्ममध्ये म्हणजे डिंकाच्या स्वरूपामध्ये. सम वेस्ट मटेरियल आर also given out through roots into the surrounding soil. त्याच्यानंतर आणखीन वेगळ्या प्रकाराने कशाप्रकारे एक्सक्रिशन होतं या प्लांटमध्ये तर याच्यामध्ये काही वेळेस काय होतं जे काही वेस्ट मटेरियल्स असतं तर ते रूट्समधून त्या सराउंडिंग सॉईलमध्ये काय होतं त्याचं दॅट इज गिवन आउट म्हणजे ते सोडून दिलं जातं. अशा वेगळ्या पद्धतीनं काय होतं प्लांटमध्ये एक्सक्रिशनची प्रोसेस होऊ शकते. सो देर इज नो स्पेशल ऑर्गन्स फॉर
एक्सक्रीशन और नो स्पेशल सिस्टम फॉर एक्सक्रीशन. तर हे जे एक्सक्रीशन आहे तर ते एकतर फॉल ऑफ ऑफ ल्यूज फ्रूट्स किंवा फ्लॉवर्स बार्क याच्या स्वरूपात किंवा रेझिन किंवा जे गम आहे याच्या स्वरूपामध्ये काय होतं हे वेस्ट मटेरियल वेळोवेळी ॲज द समटाईम आफ्टर समटाईम सो दॅट इज दॅट पार्ट्स आर फॉलोअप आणि हे काय होतं गळून पडत असतात आणि अशा प्रकारे एक्सक्रीशन प्लांट्समध्ये घडत असतं. नाव ऑब्झर्व अँड फाइंड आउट. ऑब्झर्व युअर मदर वाईल शी कट्स एलिफंट्स फूट दॅट इज अमॉर्फोफेलस ऑर अरम ल्यूज. सो युअर हँड मे ऑल्सो बिगिन टू ईच इफ यू ट्राय टू कट दोज ल्यूज. व्हाय डज धिस हॅपन? आता तुम्ही हे ऑब्झर्व करू शकता. जेव्हा तुमची आई एलिफंट्स फूट म्हणजे सुरण किंवा आळूची पाने कापत असते तर तेव्हा किंवा तुमचे स्वतःचे हातसुद्धा का होतात त्याच्यात इचिंग म्हणजे खास सुटते जेव्हा तुम्ही काय करता हे ल्यूज कट करत असता. तर असं का घडतं? तर फाइंड आउट धिस आन्सर ऑफ धिस क्वेश्चन. तर हे तुम्ही शोधून काढू शकता. आस्क युअर मदर व्हॉट शी डज टू प्रिव्हेंट द इचिंग. आता हे पहिल्यांदा पाहूया की असं का घडतं. बिकॉज एलिफंट फूट ऑर अरम ल्यूज कंटेन्स कॅल्शियम ऑक्साईड सो दॅट गिव्ज द इचिंग सेन्सेशन सो दॅट रिॲक्ट्स ऑन आवर दॅट प्रिक्स इन आवर स्किन अँड गिव्ज द इचिंग सेन्सेशन. सो व्हॉट डज युअर मदर डू टू प्रिव्हेंट द इचिंग? सो टू अवॉइड इचिंग सेन्सेशन सो वी मे यूज प्लास्टिक रबर ऑर कॉटन ग्लोव्स. सो ऑल्सो वी मे यूज मस्टर्ड ऑइल ऑन हँड्स बिफोर कटिंग दीज एलिफंट फूट ऑर अरम ल्यूज. नाउ सी इन सम प्लांट्स वेस्ट मटेरियल्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ क्रिस्टल ऑफ कॅल्शियम ऑक्सलेट सो दे आर कॉल्ड एज अ रॅफाइड्स. सो काही प्लांट्समध्ये जे वेस्ट मटेरियल जे स्टोअर करून ठेवलं असतं सो दॅट इज इन द फॉर्म ऑफ क्रिस्टल्स ऑफ कॅल्शियम ऑक्सलेट. कॅल्शियम ऑक्सलेटच्या क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये म्हणजे स्फटिकाच्या स्वरूपामध्ये हे वेस्ट मटेरियल काही प्लांट्समध्ये साठवून ठेवलं असतं आणि याला रॅफाइड्स असं म्हटलं जातं. सो धिस कॅल्शियम ऑक्सलेट दॅट इज अ नीडल शेप्ड अँड दे प्रिकल अँड कॉज द इरिटेशन ऑफ द स्किन. आता हे जे क्रिस्टल्स असतात कॅल्शियम ऑक्सलेटचे तर ते निडल सारखे निडलच्या शेपसारखे असतात आणि ते काय करतात आपल्या स्किनमध्ये प्रिकल आउट होतात म्हणजे टोचतात अँड देअर फॉर दॅट कॉजेस द इरिटेशन ऑफ द स्किन आणि त्याच्यामुळे आपल्या स्किन काय होतं इरिटेट म्हणजे खाजायला सुरुवात होते. सम वेस्ट मटेरियल्स ऑफ द प्लांट्स आर यूजफुल टू ह्युमन्स फॉर एक्झाम्पल. आता काही वेस्ट मटेरियल्स जे आहेत प्लांट्समधले तर ते ह्युमन बिईंगसाठी काय असतात यूजफुल असतात बट दे आर अनवॉन्टेड ऑर नॉट यूजफुल फॉर प्लांट अँड दॅट सबस्टन्सेस ऑर दॅट मटेरियल्स आर फॉर एक्झाम्पल गम रेझिन लॅटेक्स ऑफ रबर एक्सेट्रा. हे जे सगळे सबस्टन्स आहेत हे ह्युमन बिईंगसाठी काय आहेत यूजफुल आहेत पण हे सगळे सबस्टन्स जे प्लांटमध्ये काय होतात प्रोड्यूस होतात तयार होतात सो दॅट इज नॉन यूजफुल मटेरियल फॉर प्लांट्स अँड दे दीज नॉन यूजफुल ऑर वेस्ट मटेरियल्स आर थ्रोन फ्रॉम द प्लांट बॉडी. आता हे जे गम रेझिन लॅटेक्स जे आहे रबरचं लॅटेक्स म्हणजे जे चीक असतं तर हे काय असतं हे जे सगळे सबस्टन्स आहेत हे ह्युमनसाठी काय आहेत यूजफुल आहेत पण ते प्लांटसाठी काय आहेत वेस्ट आहेत. सो धिस इज ऑल अबाउट द एक्सक्रीशन इन प्लांट्स. सो एक्सक्रीशन इन प्लांट्स इट इज अ व्हेरी सिम्पलर प्रोसेस. थँक्स.